HIJKLMN. बघा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत एबीसीडी म्हणायला लागले. आपण आपल्या आजूबाजूची छोटी छोटी मुलं बघतो, ते सुद्धा एबीसीडी म्हणतात. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग सहज म्हणत असतात. अक्षर ओळख नसते त्यांना, पण एबीसीडी मात्र म्हणता येते. मग ते मोठ्या वर्गात जातात, वरच्या वर्गांमध्ये जातात, तेथे त्यांना अक्षरांची ओळख होते. ते अक्षर लिहायला लागतात, वाचायला लागतात. आता आपण ह्या भागामध्ये कॅपिटल लेटर्स बद्दल माहिती बघूया. आपण आतापर्यंत स्मॉल लेटर बद्दल माहिती शिकलो. स्मॉल लेटर आता लिहायचे कसे, वाचायचे कसे हे आपल्याला जमत. तुम्हाला हा जो तक्ता दिसत आहे, यामध्ये जी लाल रंगाची अक्षरे आहेत, ही सगळी स्मॉल लेटर आहे. ए पासून तर झेड पर्यंत. त्यानंतर ही जी काळ्या रंगातली अक्षरे दिसत आहे, ही आहे कॅपिटल लेटर्स. ह्या भागामध्ये आपल्याला ह्याच कॅपिटल लेटरची माहिती मिळवायची. ए फॉर ऍपल आपल्याला माहित आहे, पण तो स्मॉल लेटरचा ए आणि कॅपिटल लेटरचा ए ह्या दोघांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. सारख्या उच्चारांच्या अक्षरांची माहिती मिळवायची आहे. तर बघा, ए पासून तर झेड पर्यंत ह्या तक्त्यामध्ये स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हीच माहिती आपण चित्रांद्वारे पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला मग कॅपिटल लेटर 1 हा भाग आपण शिकूया.